केंद्र सरकारने आपलं प्रेम वारंवार सिद्ध केलं आहे. अनेक लोककल्याणकारी योजना केलेल्या आहेत आणि अमुक एका समूहाला नाही तर सर्वांना घेऊन सोबत जात आहेत. 10% सवर्णांचा उल्लेखसुद्धा मी यासाठीच केला की एका जातीला एका समूहाला प्रोत्साहन देणं ही केंद्र सरकारची भूमिका नाही. खरोखरीच सर्वांना एकत्र घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असणारं हे सरकार आहे आणि म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान यांचं करावं तितकं कौतुक आणि अभिनंदन कमी आहे. आज OBC ची राज्यात जी परिस्थिती आहे, आमचं अस्तित्वात असलेलं आरक्षण घालवण्याचं पाप हे राज्य सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि हा समाज या गोष्टीसाठी तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही, कारण तुम्ही आपली भूमिका मांडण्यामध्ये तिथे कमजोर ठरलेले आहात. हे करत तुम्ही भूमिका मांडण्यामध्ये कमजोर तर ठरलेलेच आहात, पण आज अनेक विषय, नुसतं राजकीय आरक्षणाचा विषय नाही आहे. MPSC च्या परीक्षा होऊन ज्या विद्यार्थ्यांनी इतकी मेहनत करून मरमर करून आज त्याच्यामध्ये यश संपादित केलेलं आहे, ते 2-2 वर्ष झाले ते विद्यार्थी आज नियुक्त्यांसाठी प्रलंबित आहेत, कारण या आरक्षणावरती काही निर्णय होत नाही आहे. त्या विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार आहे? MPSC च्या आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची सदस्य म्हणून नियुक्ती होते आणि बाकी सगळ्या जातींकडे दुर्लक्ष केलं जातं. ह्या प्रश्नाविषयी जरा तळमळ जर आपण सर्वांनी दाखवली तर तुम्ही खरंच शोषितांचे वंचितांचे प्रश्न उचलताय हे सिद्ध होईल आणि प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर ढकलायची. कोणतरी सदस्य, सर एक मिनिट मी और चाहूंगी, कोणीतरी सदस्य माझ्यापूर्वी बोलताना असं म्हणाले किंवा 50% बसवायचं तर कोणत्या जातीला किती आरक्षण द्यावं हे सुद्धा केंद्र सरकारने आम्हाला सांगावं. मी फक्त एकच प्रश्न विचारते की हे जर केंद्र सरकारने सांगितलं तर येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटला म्हणून 100% श्रेय हे केंद्र सरकारचं हे मान्य करायला तुम्ही तयार व्हाल का? तसं असेल तर निश्चितच केंद्र सरकार तुमच्यासाठी वर्गीकरण करून देईल. म्हणजे चांगले निर्णय ते आम्ही केले, हायकोर्टात जर बाजू चांगली मांडली तर ते आमचं श्रेय आहे, सुप्रीम कोर्टात जर फेल झाली तर केंद्र सरकारचा दोष आहे. चांगलं ते सगळं आमचं आणि दोष मात्र केंद्र सरकारने आपल्या डोक्यावर घ्यावा अशी जर दुजा भावाची तुमची भूमिका असेल तर ह्या भूमिकेला तुमची जागा तुम्हाला योग्य वेळ आल्यावर दाखवल्याशिवाय जनता राहणार नाही. मी आज या माध्यमातून आमचे सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमारजी आणि पंतप्रधान मोदीजी यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करते की केवळ भाषण न करता आपल्या असलेल्या त्यांनी जी आपली पक्षाची जी नीती आहे आणि जे धोरण आहे राज्य सरकारचं ह्या सर्व गरीब कल्याणकारी योजनांचं त्या धोरणाशी मिळतं जुळतं स्टेप्स ते नेहमी घेत राहतात, त्याबद्दल मी पुनश्च एकदा त्यांचे आभार व्यक्त करते आणि आपल्या वाणीला विराम देते. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.